धर्मयुद्ध हा शब्द राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय. कार्यकाळ सभेत देवेंद्र फडणवीसांनी मतांचं धर्मयुद्ध करण्याची वेळ आल्याचं म्हटलं होतं. त्याला काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांनी प्रत्युत्तर दिलंय. आम्ही धर्मयुद्ध लढू, मात्र यात तुमच्या कुटुंबियांचं योगदान काय असणार, असा सवाल कन्हैया कुमार यांनी उपस्थित केला. आम्ही धर्मयुद्ध करू आणि तुमची पत्नी रील बनवेल, अशा शब्दात कन्हैया कुमार यांनी टीका केली. 2012 ते 2024 या महाराष्ट्रात जेवढ्या दंगली घडल्या, त्या दंगलीमध्ये जेवढे मुसलमान आरोपी आहेत, त्या सगळ्या आरोपींना एका झटक्यात सोडून द्या, ही मागणी उलेमांनी केली आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीने मान्य केली. हे काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? अरे यांना आता आपली ताकद दाखवून द्या. हे जर वोट जिहाद करणार असतील तर आता वोटांचं धर्मयुद्ध करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे आणि ती तुम्ही कराल, हा विश्वास व्यक्त करतो. डिप्टी सीएम साहब ने कहा कि ये धर्मयुद्ध है. ठीक बात है, जो भी नेता आपके सामने धर्म बचाने का भाषण देता है उससे बस एक बात पूछना है, धर्म बचाने की इस लड़ाई में आपका बेटा बेटी भी हमारे साथ चलेगा ना? कि ऐसा तो नहीं होगा कि धर्म बचाने की जिम्मेवारी हमारी और ऑक्सफोर्ड कैम्ब्रिज में पढ़ने की जिम्मेवारी आपके बाल बच्चों की. अगर धर्म बचाना है तो सब मिलकर के बचाएंगे. ऐसा तो नहीं होगा ना कि हम लोग धर्म बचाएंगे और जो है डिप्टी सीएम साहब की पत्नी जो है वो इंस्टाग्राम पे रील बनाएंगी. ऐसा तो नहीं होगा ना. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.